न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाशिक शहरातील सातपूर येथील कार्बन नाका परिसरात असलेल्या मसोबा मंदिराजवळ तरुणावर जीवघेणा हल्ला झाला आहे. आपसातील जुन्या वादातून तिघांनी तरुणावर गोळीबार तसेच कोयत्याने वार केले. यानंतर मारेकऱ्यांनी आपले वाहन घटनास्थळी सोडून कामगाराला धाक दाखवत त्याच्या दुचाकीने पळ काढला. कोणती गाडी होती आपली? माझी एक्स्ट्रीम गाडी होती. एक्स्ट्रीम स्प्लेंडर. अच्छा, काय झालं? स्प्लेंडर घेऊन आलो. त्याच्यानंतर मग ते चालू गाडीमध्ये माझी गाडी अडवली त्यांनी. मला पळता आणि बंदूक दाखवली त्यांनी सोबत. किती जण होते? ते तिघा जण. अच्छा. ते बोलले काय केलं? त्यांनी मला म्हणे मला बोलले म्हणे तर त्यांनी शिवी गाडी केली म्हणे. गाडी तर इकडे म्हणे. गाडीला की गाडी दाखव म्हणे. गाडी त्यांना म्हणलं आहे भोत आम्ही गाडी कुठून येतो म्हणलं. तर म्हणे नाही नाही गाडी दाखव तुला मारल म्हणे. ती गाडी घेऊन गेली म्हणे. अच्छा. कशाने मारल? कशाने मारल ते नाही बोलले. कोयता आणि हे होते भवंत लावली होते. आपण कुठं राहता? मी इकडेच प्रबुद्धनगर. काय नाव आपलं? गौतम कृष्णा शार्थ. ही सिनी स्टाईल घटना रविवारी दुपारी घडली. रविवारी दिनांक 19 मार्च दुपारी तपन जाधव आपल्या चार चाकीमधून क्रमांक MH04EX5678 प्रवास करत असताना कार्बन नाका परिसरात आरोपी आशिष जाधव आपल्या दोन साथीदारांसह क्रमांक MH15DM7639 या वाहनातून येत तपनच्या गाडीला धडक दिली. यानंतर गाडीखाली उतरत त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यासह गोळीबार केलाय. तिघांनी मिळून केलेल्या या हल्ल्यात तपन जाधव गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेनंतर धडक बसल्याने आरोपींची गाडी बंद पडली. त्यामुळे त्या मार्गावरून जाणाऱ्या एका कामगाराला आरोपींनी थांबविले. बंदूक आणि कोयत्याचा धाक दाखवत त्या कामगाराची दुचाकी क्रमांक MH15FU7656 घेऊन आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. संशयितांच्या गाडीमध्ये कोयत्या आणि मिरची पावडर मिळून आली आहे. सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संशयित आरोपी फरार आहेत. पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. रमेश खरात यांच्यासह आरती बोराडे, न्यूज इंडिया 27, नाशिक.